हरिओम, मी शीतल वीरा देशमुख, कुडाळ उपासना केंद्र. माझ्या आमच्या आयुष्यात बापू 2016 साली आले आले म्हणजे इतक्या गुंतागुंतीत आहेत की म्हणजे मला आज मांडणी करताना पण मी कशी करेल मला सांगता येत नाही. पण त्याला मी आज सगळं त्याच्यावर सोडलंय की तो माझ्याकडनं सगळं सांगून घेईल. 2016 मध्ये यांना यांचे डेप्युटी इंजिनियर त्यांनी यांना बापूंचं रामनाम वही आणि मातृवात्सल्य विधान ते यांना दिलेलं हे घरी घेऊन आले आणि आले आणि मला म्हणतात की अगं हे नाही तुम्ही ते बापूंचा रामनाम वहीवरचा फोटो बघितलेला ते मिशा आणि हे. मी म्हटलं काय हे काही पण म्हटलं तुम्हाला कोणी काही देत आणि तुम्ही आपलं घेऊनच येत आहे. तर हे म्हणाले अगं नाही ग त्यांनी दिलंय. म्हटलं काही तुमचं चालतं उगाच हे नाही असं म्हटलं. त्यांनी ते देवाजवळ ठेवलं आणि झालं. तर यांचे माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. तर त्यांचं एक म्हणजे तो विषय असा सुरू होता की त्यांचा एक पार्टनर होता जो अगदी आमच्या घरातला म्हणजे एका ताटात जेवणारी व्यक्ती अशी त्यांची होती. तो त्याला सिव्हिल बद्दल काहीही माहीत नव्हतं. त्याची परिस्थिती अशी होती का त्याला त्यावेळी कामाची गरज होती. कामाची गरज होती म्हणून माझ्या मिस्टरांचा स्वभाव असा की हा त्याला आहे बाबा तर चला आपण काहीतरी त्याला सपोर्ट करूया किंवा त्याला जेणेकरून हे नाहीये असा यांचा स्वभावच आहे. म्हणजे यात ते 2-3 वेळा फसले आहेत पण तरी त्यांचा स्वभाव असल्यामुळे ते हे नाही. तर त्याला बरीच मदत म्हणून मग काम घेतलं. मग कामांमध्ये पार्टनरशिप, मग कामं मिळाली. त्याला काम म्हणजे काय करायचं हे पण नाही हे यांनी अगदी लहान भावाला बोट धरून शिकवावं तसं त्याला शिकवलं. सगळ्या गोष्टी झाल्या आणि ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट सगळी आम्हीच केली होती आणि ज्यावेळी पैसे मिळणार आता म्हणजे बिल येणार त्यावेळी त्याला काय बुद्धी झाली किंवा त्याचा काय हे होता ते काही नाही. ज्यावेळी बिल येणार बाबा आज 6 लाख रुपये म्हणजे अर्धी अमाऊंट म्हणा किंवा हे आता येतात येते हे नाही त्यांनी परस्पर आपला अकाउंट नंबर त्या व्यक्तीला दिला आणि ती अमाऊंट स्वतःच्या अकाउंटला जमा करून घेतली. ती गोष्ट यांना जर हे झाली की अरे असं कसं हा हा रोज माझ्या बरोबर येतो किंवा रोज आपल्या घरी येतो आणि मी पण त्याच्याशी अगदी व्यवस्थित बोलायची की कसं हे म्हणजे हे कसं असं माणूस कसा बदलू शकतो. तो डिसेंबर महिना दत्त जयंती मला वाटते त्या दिवशीच होती. हे आले घरी आणि मला म्हणतात अगं तो असं असं म्हणतोय आता मी पैसे देणार नाही हे नाही. म्हटलं असं कसं मी फोन करतो म्हणजे तरी मला असं ते सिरियस वाटलं नाही. म्हटलं मस्करीत तरी बोलला असेल. मग मी त्याला फोन केला आणि त्याला हे केलं पण तो माझं बोलणं ऐकण्याच्या ह्याच्यातच नव्हता. म्हणजे तो व्यक्तीच असं हे वाटतच नव्हतं की त्याला असं काहीतरी नाही. आणि त्याचा प्रॉब्लेम नव्हता का त्याला खूप लवकर श्रीमंत व्हायचं होतं. आता त्याला श्रीमंत व्हायचं होतं पण आम्हाला पूर्णपणे डुबरून शक्य नव्हतं हे नव्हतं हे. तर दत्त जयंती होती मी त्याला सांगते नाही मी देवळात आहे देवळात. अरे म्हटलं तुम्ही कुठे म्हणाल तिथे मी येते पण फक्त माझ्याशी बोला की तुमच्या मनात काय आहे नेमकं का तुम्ही असे करताय. तर ती व्यक्ती ऐकायलाच तयार नाही. मग झालं तरी हे म्हणाले तू शांत राहा आपण माणगावला दत्त मंदिरात जाऊया. आम्ही दत्त मंदिरात गेलो. मी दत्त मंदिरात म्हणजे आम्ही पुष्कळ वर्षापासून माझं लग्न 15 वर्ष झाले बऱ्यापैकी जातो दत्त जयंतीला माणगावला जातो दत्ताला गेलो. पण त्या दत्त जयंतीच्या दिवशी मी नुसती माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. दत्त मंदिराला फेऱ्या मारते आम्हाला आरती मिळाली सगळं झालं पण मी नुसती रडत होती. मला बाकी काहीच नाही. मला माहिती नाही की बाबा काय हे होतंय म्हणजे ती अशी व्यक्ती अशी आपल्याला फसवू शकते हे नाही. आणि बापूंना आधीच 8 दिवसापूर्वी ते असा विषय झालेला की हे नाही. मग तो झालं परत त्यावेळी आलं. मग मला ना त्याची चीड झाली ही नाही की म्हटलं असं काय रे बाबा दत्ता तुझं तर आम्ही आधीपासून आम्ही सगळं असं करतो म्हणजे आमचा देवच दत्त आहे तो करतो तरी पण असे. मग तिथे झालं त्याच्यानंतर आणि एक असं होतं की 5 लाखाचं बिल आम्ही निघणार होतं 1-8 दिवसांनी. मग हे नाही तर हे काय म्हणाले की जाऊ दे ते नाही तर नाही कमीत कमी आपण जेवढे इन्व्हेस्ट केले ती तरी रक्कम आपल्याला मिळेल ती आशा होती. ते काम होतं एका सोसायटीच्या नावाने. मग त्या सोसायटीतली जी माणसं होती ती सगळी 15 वर्ष माझ्या मिस्टरांना ओळखत होती आणि अगदी चांगल्या रीतीने ओळखत होती. म्हणजे की असं त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात काहीही नव्हतं की नाही हा हे आहेत आणि ते प्रामाणिक आहेत. सगळं झालं आणि अगदी जायचं आणि चेक यांच्या हातात यायचा तर 10 मिनिटात ती सगळी माणसं बदलली. 10 मिनिटात बदलली आणि तो चेक त्याच्या हातात गेला. कसं झालं काय झालं काही माहीत नाही आम्हाला. आणि मग मला ना इतकं म्हणजे झालं की मी घरी आली आणि घरी आली सगळे देव उचलून अगदी म्हटलं तर पाण्यात टाकायचे आहेत. मला काही नको म्हटलं विश्वासच नको त्या देवावर. हे झालं आणि अनायशे त्या दिवशी सुहास जाधव इकडे रेस्ट हाऊसला आले आणि हे यांनी असं विषय हे त्यांना बोलले आणि आम्ही त्या दिवशी रात्री
हे म्हणाले, तू चल फक्त, तू बाकी काही करू नको, तू चल, जाधव साहेबांनी बोलवलं आहे, जाऊया. मला त्यांच्याकडे जायचं होतं, म्हणजे माझा उद्देश होता की जे दुसरं बिल निघेल तर ते कमीत कमी आपल्याला काहीतरी हेल्प करतील आणि जेणेकरून आपले जे आपण गुंतवणूक केली आहे ती तरी आपल्याला मिळेल असा माझा उद्देश होता. मला काय त्यांच्याकडे जाण्यात हे नव्हतं. तिथे गेलो, त्यांनी गेल्यावर सगळं म्हणजे अगदी माझ्या वडिलांसारखं त्यांनी हे केलं की असं नाही, आणि बापूंचं इतकं ते सांगत होते, इतकं सांगत होते, पण माझं त्या गोष्टीकडे त्या तिकडे इंटरेस्ट पेक्षा माझा हा होता की यांनी मला मदत कशी करणार आहे. म्हणजे ते बोलतात आहे, मी ऐकते, पण मला हे होत नव्हतं की अरे ते बापूंबद्दल हे करतात. तरी ते मला म्हणतात अगं रामनाम वही लिहावी, हनुमान चालीसा मुलांना घेऊन म्हणावी, किंवा बापूंचे बरेचसे त्यांनी मला अनुभव सांगितले, तू असं कर, असं देवपाण्यात टाकून काही होत नसते, हे नाही ते झालं. मी त्यांचं सगळं ऐकलं, रात्री 1:30 पर्यंत मुलांना घेऊन आम्ही रेस्ट हाऊसला होतो. मग त्यांनी मला एक मोबाईलवर मेसेज पाठवलेला, अनिरुद्ध कवच होतं, पितांबर घातलेले बापू होते त्यात, आणि हे नाही. मग तो विषय कसाही झाला. मग मी ते म्हणाले, तू उपासनेला एकदा तरी जा, जाऊन बघ, तुला बरं वाटेल. मग आम्ही मग झालं, पुढच्या शनिवारी आम्ही उपासनेला गेलो. आणि या याच्यातच म्हणजे आम्हाला एक मी पार्लरसाठी दुकान हे घेतलेलं, गाळा तो घेतला. मी पहिलीच उपासना केली आणि माझ्या पार्लरमध्ये मुलगी होती कामाला, हे नाही, तर ती मला संध्याकाळी म्हणते, मॅडम हे ना लॉकेट आपल्या पार्लरमध्ये सापडलं. लॉकेट होतं बापूंचं आणि नंदाईचं. तर ते लॉकेट मी म्हटलं नाही, हे म्हटलं सुखदाबीरा सामंत आमच्या वरती राहतात पार्लरच्या वरती, म्हटलं त्यांचं असेल. मग त्यांना मी बोलवलं, म्हटलं हो तुमचं लॉकेट इथे पडलंय, तर म्हणाल्या हो ते सहजासहजी कुठे पडत नाही, ते तुमच्या इथे पडलं म्हणजे त्याचा काहीतरी अर्थ आहे त्याला, म्हणून मी ते सांभाळून काउंटर मध्ये ठेवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आरती वीरा आल्या, त्यांच्या हातात नंदाईचं वॉच होतं. म्हणजे मला त्यात यायचं होतं ते अशी माणसं मला भेटत गेली की जी बापांबद्दलच बोलत होती सगळं, म्हणजे असं मला द्यायचंही नाही. मग नंतर ज्या व्यक्तीने आम्हाला फसवलेलं त्याच व्यक्तीने दुसऱ्या एका यांच्या पार्टनर बद्दल मिळून आम्हाला आणि दुसऱ्या याच्यात गुंतवायचा खूप मोठा प्रयत्न, खूप मोठा म्हणजे एवढा मोठा प्रयत्न होता तो की आम्हाला कुडाळ सोडून जायला सांगण्याचं. त्या त्या याच्यात असं झालं की त्यांनी एवढं प्रेशराइज केलं, म्हणजे याच्यातली इथली मोठी मोठी नामांकित व्यक्ती त्या सगळ्या याच्यात आली, विषयात आली. त्यांनी सगळ्यांनी मिळून हिशोब घातला, हिशोबाप्रमाणे माझ्या मिस्टरांवर त्यांनी जवळजवळ 18 लाखाचं हे टाकलं. म्हणजे ऑलरेडी आम्हाला यांनी 10-1 लाखाला फसवलेलं होतं आणि ते 18 लाख असं मिळून जर आम्ही हिशोब घातला तर आम्ही टोटल संपलो होतो. कारण कसं एक सिव्हिल इंजिनियर आणि हे नाही, बाकी आम्ही सगळं इन्व्हेस्ट केलेलं होत्या गोष्टी. मग तेही केलं आणि हे मला सांगतात अगं असं कसं शक्य आहे, आपण 18 लाख जरी घेतले असते तर आपले जवळ दिसले असते ना ते कुठेतरी. तरी मी म्हणते की म्हणजे मला कसं मी यांच्या बिझनेसमध्ये कधी किंवा व्यवहारात यांच्यात पडलीच नव्हती, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी अशा सगळ्या म्हणजे हे होत्या, नवीन होत्या. ती लोक बोलतायत, यांना काहीतरी म्हणतायत, ते मला हे नाही. फक्त मी काय करत होती माहिती, यांच्या बाजूला बसून मला जाधव साहेबांनी जे दिलेलं होतं अनिरुद्ध कवचाचं माझ्या मोबाईलला पाठवलेलं होतं मी कंटिन्यू ते वाचत होती. म्हणजे हे काय बोलतात हे नाही, मी यांच्या बाजूला बसायची आणि ते कंटिन्यू. म्हणजे तेव्हा मला बापू माहिती नव्हते काय ते, बाप फक्त त्यांनी म्हटलं मी वाचलं असं झालं आणि मी कंटिन्यू वाचते हे नाहीये आणि हे नाही. आणि एक दिवस असा आला त्या लोकांनी जो हिशोब घातला तो बिलकुल हे केलं की अगदी नाही आता हे तू सगळे ना तूच द्यायचेस. म्हणजे यांच्यावर एकदम दबाव आणला, प्रेशर करायला लागले की नाही नाही तू हे सांगतात, हे आपली बाजू मांडतायत, पण तिथे कसं हे एकटे पडले आणि मी आणि ज्या व्यक्तीने आम्हाला हे केलं होतं ना त्या व्यक्तीनेच हे सगळ्या गोष्टी ह्या घडवून आणलेल्या होत्या. आणि त्या जवळच्या व्यक्तीने आम्हाला फसवल्यामुळे मला आता दुसऱ्या कोणावर आमचा अगदी जवळच्या व्यक्तीवर पण विश्वास नव्हता. त्यामुळे हे झालंय की आता काय कोणावर विश्वास ठेवू तो कोणावर ठेवू, म्हणून मला फक्त जाधव साहेबांनी दिलेलं ते बापूंचं एक माझ्याकडे असलेलं अनिरुद्ध कवचाचा एक पहिला आहे तो मी कंटिन्यू यांच्या बसून बापू काय फक्त हे नाही तेवढंच मला बापू काय हेच माहीत नव्हतं, पण तरी मी कंटिन्यू ते वाचत होती. आणि असंच हे झालं की जे 18 लाख यांच्यावर लावले होते ते 18 लाखाचं हे रात्री आलो आम्ही घरी, म्हटलो आता आपण काय करायचं, कुठून एवढे पैसे आणि कुठून काय करायचं. जरी काही म्हटलं तरी हे नाही, मग अगं सांगतायत मला की अगं नाही असं काहीच नाहीये, असं होऊ शकत नाही. आम्ही असं आलो हॉलमध्ये बसलो, जेवलो नव्हतो काही नाही, रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू दोघं जण हॉलमध्ये बसलेलो. मी रडत होती कारण मला काहीच सुचत नव्हतं की मी काय करू. म्हणजे
आता आम्ही करायचं काय, म्हणजे मी तर म्हणते यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, त्या आता एवढं हे दडपण आणतात, एवढं प्रेशराइज करतात, म्हणजे आपल्याला इथे यांची राहू देण्याची हेच नाहीये. आणि त्यांनी 18 लाखाचं जे घातलं तो हिशोब मोठ्या मोठ्या व्यक्तींनी बसून यांच्यावर लागलेला होता. घरी आलो 2:30 वाजेपर्यंत हे नाही, मी माझं फक्त ते वाचन सुरू आणि हे नाहीये, हे आरामात ते बघतायत बघतायत. आणि नंतर अचानकपणे असं झालं की जी रक्कम मायनस करायची होती ती त्यांची राहून गेलेली. म्हणजे तो हिशोब करणारी माणसं अगदी बिल्डर वकील म्हणजे अशी सगळी मोठी मोठी माणसं होती, ते हिशोब चुकवलं त्यांनी, म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि तो हिशोब ज्यावेळी यांच्या लक्षात आला त्यावेळी हे झालं. आणि ती रक्कम आमच्यावर न येता ती की तिथेच खर्च झालेली होती. आणि त्याच्यानंतर असं झालं एक महिन्याभरातच की जी व्यक्ती आमच्यावर सांगत होती 18 लाख, त्यांनी ऑलरेडी 10 लाख रुपये खर्च केलेले होते आम्हाला न सांगता. आणि हे नाही, ह्यात म्हणजे मी एकच सांगते की बापूने आम्हाला दिलेलं माझ्या संसाराला वाचवलेलं की माझ्या नवऱ्याला जी चांगली बुद्धी, म्हणजे त्यावेळी माणूस कुठलाही वाईट विचार करू शकला असता, पण त्यांनी तसं न करता बापूंनी आमच्या आयुष्यात येऊन आमचा संसार आणि आमची ही सगळी ही वाचवली आहे. श्रीराम हरिओम श्रीराम अंबज्ञ.